नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नव्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत की जर तुम्हाला बीएससी आय टी करायचं आहे, बीएससी आय टी ला ऍडमिशन घ्यायचंय, तर त्यासाठी सीईटी द्यावी लागते का वगैरे, जे कॉमन एंट्रन्स टेस्ट असते सीईटी असते ती द्यावी लागते का जर तुम्हाला बीएससी आय टी करायचं असेल, तर तेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून द्या. आणि चला बघूया की बीएससी आय टी साठी तुम्हाला सीईटी द्यावी लागते का. तर बघा, याचं एक सोपं उत्तर आहे की नाही, तुम्हाला बीएससी आय टी साठी सीईटी देण्याची गरज पडत नाही. कारण याचे जे ऍडमिशन असतात ते तुमच्या बारावीच्या मार्क जे असतात त्याच्या बेसिसवरतीच ऍडमिशन भेटत असतं बीएससी आय टी साठी. तिथे तुम्हाला कोणती सीईटी द्यायची गरज पडत नसते. पण बघा, आता जर तुम्ही एखादा टॉप कॉलेजला गेला, खूपच टॉप कॉलेजला गेला, तर होऊ शकतं का तिथे तुमची जी एंट्रन्स एक्झाम वगैरे घेतली जाऊ शकते त्यांच्या कॉलेजच्या याच्यानुसार. किंवा होऊ शकतं की जर चांगल्या कॉलेजला गेला तिथे काही ठिकाणी इंटरव्ह्यूज घेतले जाते. बघा, एंट्रन्स एक्झामने इंटरव्ह्यूज सुद्धा घेतले जाते काही कॉलेजला, की तुम्हाला काही क्वेश्चन विचारले तर बारावीच्या सिलेबसवरती, आणि त्याच्यानंतर तुम्हाला ठरवतील की तुम्हाला ऍडमिशन द्यायचं की नाही. पण जवळपास 85%, जवळपास 85% जी कॉलेजेस आहे ते तुम्हाला डायरेक्टली ऍडमिशन देतील, तिथे तुम्हाला सीईटीची गरज पडणार नाही. बारावीच्या मार्कच्या हिशोबानुसार तुम्हाला तिथे ऍडमिशन देऊन टाकता. फक्त टॉपच कॉलेजला गेले तरच प्रॉब्लेम येईल तुम्हाला एंट्रन्स एक्झाम किंवा इंटरव्ह्यूची, नाही तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि याच्या रिलेटेड जर अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता, मी तिथे तुम्हाला नेहमी रिप्लाय करत असतो.